पावसाचा झेंडू फुल व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. विठ्याच्या बाजारामध्ये झेंडू फुले विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या रस्त्यावरील झेंडू ओल्या फुलांची आवक या ठिकाणी निर्माण झाली आहे. दिवाळीत फुलांना मोठी मागणी असते, त्यामुळे नेहमीच्या तुलनेत ज्यादा दर मिळतील या आशेने फुलांची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. पण जोरदार पावसामुळे अक्षरशः रडकुंडीला आलेले शेतकरी आता या ठिकाणी झेंडूची ओली फुले विक्रीसाठी घेऊन येत आहेत. फुलांना अपेक्षा तेवढा दर मिळत नसल्यामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीला आला आहे. गणपती उत्सव आणि दसरा तसेच दिवाळीत झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते, त्यानिमित्तानं लागवडही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली होती. तर आता या पावसामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. झेंडूची फुले पावसाने फार कुजून गेली आहेत, त्यामुळे उरल्या सुरल्या फुलांना आता काय मागणीचे दर येतात याकडे शेतकऱ्यांची आशा लागून राहिली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. लक्ष्मी पूजनासाठी फुले विक्रीसाठी विठ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकरी दाखल झाले आहेत. काही व्यापाऱ्यांजवळ अक्षरशः झेंडूची ओलीच फुले निर्माण आहेत. त्या ठिकाणी कधी खराब होतील याचा नेम नाही. पावसामुळे बाजारात फुले विक्रीसाठी कमी असल्याचं आता चित्र दिसत आहे. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.